नंबरची मुलगी पाहायला जायचं गुरुजी. हो, 67 नंबरची मुलगी दादा. 67 नंबरची म्हणजे म्हणजे मालती विनायक देशपांडे. हा, वय वर्ष 19. हा हा, उंची 5'3", गोत्र आत्री, सिंह योनी, प्रवर अल्प. मला असं वाटतं की भाऊसाहेबांना हीच मुलगी योग्य. हो हो हो, खरं विचारा आलं तर मुली पाहायचा आम्हालाही करता. हो तर का, पण भाऊसाहेबांच्या रूपाला हो तर रुबाबाला हो शोभेलाची. दादासाहेब, आज नवीन मुलगी पाहिलं तेव्हा द्यायचं निघायचं जातात थोड्या वेळाने. ठिकाण म्हणजे म्हणजे 67 नंबरची मुलगी म्हणजे मालती विनायक देशपांडे. आवडली मला. मूर्त करा, मूर्त करा. भाऊसाहेब, तुझा असा पोरकटपणा करून नाही चालायचं. नाही अगं मानती, झाली तर नाही तयारी अजून. आत्ता मंडळ येतील पाहायला. अगं बाबांनी आला नाही अजून शाळेतून. मी येतील कुठं कुठं पाहावं, आत्ता मंडळ येतील. मावशी तुझीच काळजी करते. काळजी करू नको तर काय करू. तुझ्या आई वडिलांच्या नंतर लहानाचं मोठं केलं. आता माझी भाची सुस्तळीत पडली की सुटलेल. अगदी आधी वाटतं मंडळी आठवटूप लवकर इनामदारांनी पाहिल्यावरच पसंत केलं पाहिजे बरं का. हो देशपांडांचं घर हेच ना. हो या ना बसा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. माझी? हो. तुम्ही एकटेच आलात वाटत? तेही बरंच झालं. आपलीच पसंती मुख्य. पसंती? हो, मालती माझी भाती फायनल पर्यंत शिकली आहे. बाकी आता गुण रूप तुम्ही आता पाहिलं. नाही पण मी हे बघून आला वाटत. माझा भाता मालतीचा भाऊ. हो पण मी हे घेऊन आलो होतो. ए प्लस बी इज बी प्लस सी फॉर ए इक्वल बी. ए प्लस बी इज बी प्लस सी फॉर ए प्लस बी. अरे बाबा किती उशीर केलास. उशीरच, गणिताचा स्पेशल तास होता. आणि मावशी आज तो डब्यामध्ये भाजी नाही दिली. पाहुणे आले. नमस्कार. तुम्ही दोघं बोलत बसा, मी मालकीला घेऊन येते. लवकर या. आपण काय करता? मी असिस्टंट मॅनेजर आहे हा कॅसल वॉर्ड मध्ये. असं का? आपण शाळेमध्ये मास्टर आहात वाटत? नाही, विद्यार्थीच आहे. अजून विद्यार्थी? हो हो, यंदाच एस एस सी ला बसतोय ना. एस एस सी म्हणजे पूर्वीची आपली मॅट्रिक. आज पर्यंत 11 वेळा बसलो. 11 वेळेला? यावर्षी एक टप पुरो होईल माझं. शाळेत शिकण्यात मोठी मौज असते महाराजा. अहो माझ्या बरोबरची मुलं मुली मास्टर मास्टर म्हणून माझ्या वर्गावर मला शिकवायला आले. खरेच आहे. अच्छा, ज्ञान कधीही संपत. मॅट्रिक गेली, एस एस सी बोर्ड आलं, मी ढळलो नाही. आता बोर्डानं एवढ्या चुका केल्या पण मला चुकूनही पास करायची चूक केली. पण यंदा तरी पास होण्याची खात्री आहे ना. अहो खात्री असं दरवर्षी मी नापास होतोय. हो आणि ते एकार्थी बरंच आहे. पण का? कारण त्याचं असं आहे की आमच्या वडिलांनी मरताना मृत्यूपत्र करून ठेवलं. मृत्यूपत्र? हो, त्यात त्यांनी असं लिहिलंय की शालेय शिक्षण संपेपर्यंतच मला ट्रस्ट म्हणून पैसे मिळाले. म्हणून गेली 11 वर्ष माझं शालेय शिक्षण संपवण्याची मी खटपटच केली नाही. बस ना बस.
त्याला बघून घ्या. मास्टर ना, तुमचं काहीतरी गैरसमज झालेला आहे. म्हणजे मी ज्या कामासाठी आलो ते तेच चाललंय ना, म्हणजे आपला वधू परीक्षा. काय हो, काय वधू परीक्षा? मास्टर ना, मी आलो ते ह्या कोणाला देशपांडेंची खोली हीच का? हो हो, आपण कोण आहोत? हे दादासाहेब इनामदार, मुलगी पाहायला आलंय भाऊसाहेबांना बरोबर घेऊन. मोशी मोशी, अगं मालतीला पाहिला ही पण मंडळी आलेली दिसत आहेत. काहीतरी घोटाळा आहे. अहो तेच तेच सांगायचं, मी मघापासून प्रयत्न करतो. मी तुमच्या अकोल्याच्या बहिणीकडून हे संत्र्याचं पार्सल आणलेलं आहे. हो हो, बोलू. आणि हे चिठ्ठी कुणाची? अक्काची. हो, मी अकोल्याला कामासाठी गेलो होतो कंपनीच्या, तिथंच उतरलो होतो. आम्ही आज यावं का? हो हो, विसरलं का? या ना, येस या, मध्ये या. हो या ना, या. हो या, बसा बरं. मी येऊ आता. म्हणजे काय? वा वा वा, आला ना तर तुम्ही मधून परिस्थिती भाग घ्या. मी कशाला? नाही नाही, वा नाही, बसा 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 बसा. हो, हे दादासाहेब इनामदार. आणि हे दादासाहेबांचे सुपुत्र भाऊसाहेब. हो का? हो, मी बघन. हो, मालतीचा भाऊ आणि त्यांच्या मावशी. बरोबर. म्हणते ये ना. दादासाहेब, होतं बघ जे सुंदर दिसतात की. बोलत का नाही? या ना, बोलता येत ना? येत येत अगदी न अडकता बोलतात. आमचे भाऊसाहेब थोडीशी विनोदी आहे. असं का? मुली, नाव काय तुझं? माझी विनायक देशपांडे. शिक्षण फायनल पर्यंत. इतर कामातही आमची मालकी हुशार आहे बरं का? स्वयंपाक, भरतकाम, शिवणटिपण आणि गाणं पण. गाणं येते म्हणा ना, एखादी गजल, ठुमरी का करू सजनी बाल. हा आहे ना मला. आमचे भाऊसाहेब थोडेसे विनोदी आहे. ते केव्हाच ओळखलाय आम्ही. नाही पण भाऊसाहेबांची इच्छा आहे तर म्हणू दे की एखादं गाणं. बर बर, नाही म्हणतो एखादं गाणं. Thank you.
पाहिले तू मला न पाहिले फूल फूल उमलले गंध दाटला गंध दाटला मनी हृदय बोध बोलते तेच आज नोटनी हृदय बोध बोलते तेच आज नोटनी स्वप्न मिलनातलो कल्पनेत लाजले मी तुला न पाहिले तू मला न पाहिले मी तुला वर्षतात काटेरी नंदनातली फुले वर्षतात काटेरी व्यापुनी मनावरे ही अबोल माधुरी व्यापुनी मनावरे ही अबोल माधुरी आज जीवनातली रंगता मला कळे मी तुला न घेरा संबंधी बोलू आपण बोलू की अहो शाळा म्हटलं की जसे पुस्तक आली तसं लग्न म्हटलं की देणे घेणे आले पण दादासाहेब हल्ली हुंडा विरोधी कायदा झालाय आपल्याला माहित आहे ना हुंडा विरोधी कायदा या वर्षी झाला भाऊ साहेबांचा जन्म 25 वर्षापूर्वी झाला आणि त्यातून आम्ही हुंडा काही मागत नाहीये त्या शाळाला हुंडा विंडा काही नको वरदक्षिणा म्हणून 25 पत्र म्हणून एक 10,000 रुपये देऊन टाका फार होता तो अहो अलीकडे सगळ्या जिन्सांचे भाव वाढले आहेत साखरेचे भाव वाढले आहेत तेलाचे भाव वाढले आहेत पोस्टाचे भाव वाढले आहेत रेल्वेचे भाव वाढले आहेत तेव्हा नवऱ्या मुलाचे भाव का वाढले आणि चलून देखील भाव वाढले ना केस कापायचे 10 आणायचे 12 आणे झाले आता बोला आमचे भाऊसाहेब विनोदी आहेत तरी 10,000 आमच्या ताकदी बाहेर आहे फार झालं तर 1,000-1,500 रुपये देऊ अशक्य अहो भावाची घासाघीस करायला ही का मंडळी आहे काही टेलर रकमेचे पैसे कमी होणार नाही हे वाचा हे काय चाचण भाऊसाहेबांच्या जन्मापासून आजपर्यंत त्यांच्याकरता खर्च झालेल्या पैशांचं चाचण रुपये 8,420 नये पैसे हो आता तुम्हीच विचार करा एवढ्या रकमेचं इतक्या वर्षाचं व्याज काय होईल बरं खर्च बरोबर आहे पण या दोन गोष्टींची नोंद राहिली आहे त्या कोणत्या म्हणजे एक म्हणजे भाऊसाहेबांच्या जन्माच्या वेळेला झालेला बाळणपणाचा खर्च आणि दुसरा तुमचा लग्नाचा खर्च आमच्या लग्नाच्या खर्चाचा यात काय संबंध नाही म्हणजे आपण लग्नच केलं नसतं तर पुढला खर्चच झाला नसता गुरुजी चला वधूपथ्था करून हातला हप्पा ऐकून घेण्याची आमच्या कानाला सवय नाही भाऊ साहेब दादासाहेब मुलगी बाई नाही हो आणखी नाही दादा आहो चला 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 अरे बबन बबन काय केलं ते अगदी बरोबर केलं असा तोत्रा नवरा व्यवहारी सासरा काही जन्माची दुःखी झाली असती त्या घरी अरे पण आता काही काळजी करू नकोस मावशी
नशिबात असलं तर सगळं आपोआप चालत येतं घरी. काय आनंदराव खरं की येते ना. बरं येतो मी. ते ओळख झाली तर येत जा मधून मधून. हो येते ना. बरोबर आहे. लहानपणापासून माझ्या हातचा गोड लागणारा चहा आता तुम्हाला या वयात कसा गोड लागला. त्याला बायकोच हवी. झालं पुन्हा काढलात का विषय लग्नाचा. गेली 5 वर्ष काढतोय पण तुम्ही मनावर घ्याल तर ना. ज्या घरात बाई माणूस नाही मुलं बाळ नाही ते घर कसलं. काय रे बिठू आता काय कमी या घरामध्ये. बायको पोरं आली ना तर आडगळ मात्र होईल. आता कसं. अरे एकटा जीव सदाशिव. साहेब तुम्हाला जर असंच राहायचं असेल तर तुम्ही आपला दुसरा नोकर बघा. 1 महिन्याची नोटीस देऊन ठेवतो तुम्हाला. एवढ्यात लग्न नाही केलं तर मी चांगला मुलखाला सांगून ठेवतो. इकडे करायचं ते ठीक आहे पण मनासारखी बायको नको तर मिळायला. बबन आला वाटतं. शाळेच्या नावाने भटकायचं वाटेल तेव्हा घरी यायचं. तुम्ही एकदा वाहिलेली फुलं परत घेत नसतात कधी. हो पण फुलं देवाला वाहायची असतात. हो देवाला असते. म्हटलं
हो मिस लायब्ररीन. हे माझे नाव नाही. मग काय? ललिता इष्टसरंगी. थँक्यू. मला हे पुस्तक बदलून पाहिजे. मिस उचला ललित करंजीकर. माझं नाव उचला ललित करंजीकर नव्हे, ललिता इस्तलकरंजीकर. समजलं? बर. कुठलं पुस्तक पाहिजे? आर्यांचा उदय, अनार्यांचा पाडाव. फार जुनं पुस्तक आहे. जुनं देतो ना. आपण अगदी अडगळच्या खोलीत आहे त्या पुस्तकांचं कपाट. उद्या या, पाहून ठेवी. मला आदत पाहिजे. पीएचडी साठी प्रबंध लिहितोय मी. उद्या या म्हणून सांगितलं ना. मला वेळ नाही. वेळ नाही म्हणजे हे सार्वजनिक वाचनालय आणि एक मेंबर म्हणून हे पुस्तक द्यायला मी तुम्हाला बजावतो. मी देणार नाही. यावं लागेल. पगार फुकटचा घेता, वर्गणीदार म्हणून माझा हक्क आहे. हो पण जरा सबरीने घ्या ना. पण का म्हणून? हा तत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून तो महत्वाचा आहे. बा मी तुम्हाला शेवटचं बजावून सांगतो. तुझीच वाद कशाला रीताबाई? देऊन टाका त्यांना ते पुस्तक. अहो मी तेच म्हणतोय. कुठून असते वर्गणीदार मिळतात कुणास? चला चला. लोकांना संशय पण लग्न केलं म्हणजे झालं. मी ते नाही जमलं. पण का? तुमचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न नाही. आता विचार विधान नको. शिक्षण म्हणजे शिक्षणपर्यंत नक्की ठरव. कमीत कमी तुम्ही एसएससी झाल्याशिवाय लग्न करायचं ना. होतो बापडा. पण बा विद्यार्थी वर्गाला मिळणाऱ्या सर्व सवलतींना मला मुकावं लागेल. अर्ध्या दरात रेल्वे पास वगैरे वगैरे. अर्ध्या दरात आपल्याला लग्न सुद्धा करता येईल. नुसतं बोलणं ते असून घेते. म्हणून तोंडी परीक्षेत नेहमी पास होतो. कुणी कुठलं पुस्तक पाहिजे तुम्हाला? सांगितलं ना एकदा मला. मग रागवार काय झालं? वर्ग नाही मारत. चिंतो किती देते. तुम्हाला काय वाटलं काय? मावशी तू उगीच मालतीच्या लग्नाची काळजी करते. तिचं लग्न ठरल्यासारखंच आहे. कधी, कुठ आणि कुणाशी? कधी म्हणशील तर पहिल्या दिवशी, कुठं म्हणशील तर याच दिवाणखान्यात, आणि कोणाशी म्हणशील तर अनंतरावंशी. आणि काय म्हणतोस तरी काय? अगं त्यांचं हे रहस्य मी केव्हाच ओळख. जेन देखे रविचंद्र तारे ते जाणतो भवन सारे. अरे भवन, पण अनंतरावनं विचारायला हो मालतीविषयी. हो पण त्यांचा पत्ता मला माहितीये. पहिलं मावशी ते असा आहे. आठ दिवसापूर्वी आपण एकमेकांना ओळखत होता ना, आणि आज
मी तुझ्याशी लग्न का केलं माहित आहे तुला? का केलं? अगं विठू सचिन, त्याने एक महिन्याची नोटीस दिली होती ना, एक महिन्याच्या आत जर मी लग्न केलं नसतं ना तर तू नोकरी सोडून निघून जाणार होतो. आणि आजकाल नोकरांची किती टंचाई आहे माहितच आहे तुला. तेव्हा म्हटलं नोकर गमवण्यापेक्षा लग्नच केलेलं बरं. म्हणजे विठूसाठी तुम्ही लग्न केलं माझ्याशी? मी आवडले म्हणून नाही. ए जर माझ्या आयुष्यात आली ना तर जन्मभर मी लग्न पण काय मी तुमच्या आयुष्यात येण्यापूर्वी कुठल्या स्त्रीचा मोह पडला नव्हता तुम्हाला? खोट कशाला सांगू, पडला होता एक स्त्री. खूप सुंदर असेल ना ती? तर अतिशय सुंदर होती ती, शिवाय मी तिला फार आवडत असते. अगं माझ्याशिवाय चैन पडत नसे तिला. मग तिच्याशी लग्नच्या केलं करणार होतो ग. मग पण ते शक्य नव्हतं ना. का? पण का काय 14-15 वर्ष थांबायचं कुठे? अगं 2 वर्षाची आहे ती, आमच्या शेजारच्या बंधूबंधांची मुलगी. पण तू काही म्हणा मला, तुला त्याशी पाहायला आलं ना ते बाबासाहेब, ते का अगदीच वाईट नाहीत म्हणा. मला देखील खूप आवडले होते ते अगदी. बोलायचे किती छान दादासाहेब, फोटो तू यायच्या आधी हे घर कसं अगदी उदास आणि भकास वाटत होत. तू आलीस या घराचा कोणा कोपरा अगदी उजळून निघाला. मला कधीही अंतर देणार नाहीस ना तू? असं का वाटतं तुम्हाला? उलट एवढ्या सुखाची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. वाटत माझीच दृष्ट लागेल आपल्या संसाराला. ते पाहिलं का? काय तर मग तू तारा निखळला. तारा निखळलेला कधी सांगू नये का? अशुभ असतं ते. तुला पण काहीतरीच असतं बघ, तुझ्या सौंदर्याच्या तेजाला जिपून त्याने खाली झेप घेतली असते. विठू, ए विठू, ठीक आहे तू चहा केला? हो. आणि मग विठू कुठे गेला? विठूला 2 दिवस रजा दिली मी. रजा? आणि मग जेवण कोण करणार होता? मी करणार. तू? अगं पण नोकर असताना त्रास काय करून घेतेस तू? आपल्या आवडत्या माणसाला स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून घालण्यास स्त्रीला केवढा आनंद होतो याची तुम्हाला कल्पना नाही. असं? मग आपण असं करूया, काय पुढल्या जन्मी तू हो पुरुष आणि मी होतो स्त्री. ते नाही जमायचं. काय नाही, कारण देवापाशी माझा आधीच करार झालाय. कसला? की जन्मोजन्मी तुमचीच बायको होईल. आता आली का पंचायत? आता पंचायत आपण मग करू, कळलं? आधी आता चहा घ्या चला. घे ना. नको. माझा चहा आतमध्ये. आत? तुला एक नवीन कायदा झालेला माहित आहे का? काय? की लग्न झाल्यानंतर कमीत कमी 1 वर्ष म्हणजे 1 मूल होईपर्यंत नवरा बायकोने 1 कपात चहा घेतला पाहिजे. ठीक आहे, घेतो बापडा. पण हे बघा मालू, तू कायदा मोडते आहेस, लक्षात ठेव. काय झालं? अरे चहात का साखर घाला अजिबात विसरलीस तू. असं का? तुम्ही मी आता तुमच्या देखत नाही का घातली? म्हणजे मी खोटं सांगतो का तुला? बघू बघ ना. अहो आहे की साखर याच्यामध्ये? असं कसं आहे? हो साखर आहे याच्यात. बरोबर. आत्ता आलेस रे असं उगीच फसवलं ना मला. नाहीतर तू या कपातून चहा कसा घेतला असता? हो ना. नको. अरे त्याचा असं झाला लग्न आता असं लग्न. पण बा लग्न झाल्यानंतर 2 जीव 1 होतात तर मग 2 कप कशाला? आपलं काहीतरी काय? आज अगदी सकाळीच आलात.
सकाळची शाळा म्हणतात तुमच्याकडे चहा घ्या पुढे जावं चांगली कल्पना आहे तुम्ही घ्या ना होय घ्या नंतर लग्न झाल्यानंतर मोठी गंमत असते नाही कशी बघ ते एका कपात चहा पिणं ते एका ताटात जेवण ते तुमचा काही ते गैरसमज झालेले दिसत का लग्नासारखा दुसरा मूर पण नाही या जगामध्ये तुम्ही मुलीच्या फंदात पडू नका तूर तर प्रेमाच्या फंदात पडलोय खरा प्रेमाच्या हो पण प्रेम फुटतात होत लग्न म्हणताना तो पैसा आला त्या जबाबदाऱ्या आल्या असं म्हणता काही झालं तरी तुमच्यासारखा मूर्खपणा मी एकदा करून बघायचं ठरवलं भाव मी तुम्हाला अडवाईस केलेलं आहे ठीक आहे कसल्या गप्पा चालल्या तेवढ्या काही नाही तुझी स्तुती करायची चढाव लागली ती आमच्या पुरेपुरे दोघं पुरुष एकत्र आल्यानंतर बायकांची स्तुती केली का कधी त्यांनी पण ताई साहेब दोन स्त्रिया एकत्र आल्यावर पुरुषांचीच काय पण स्त्रियांची सुद्धा निंदा केल्याशिवाय राहणार नाही काय अगदी बरोबर आहे तुमचं अगदी बरोबर तुम्ही छान सांगितलं मी चलतो पहिला तास गणिताचा आहे आमचं कच्च आहे ना अच्छा 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 हो बाय बाय ठीक आहे तू कुठे चालली स्वयंपाक करायला आज स्वयंपाक बन तिथं बाई इथे बाईस ना बायकोचं तोंड बघून पोट भरणार आहे वाटतं आपलं तरी भरत हो तुम्ही पुन्हा बाहेर जा बघू तुम्ही घरात असलं की मला काही काम सुचत नाही बघा अरे पण मी बाहेर जात बसतो ना की मला काम सुचत नाही ते मालूम तू तुझं आपलं काम करत बस ना मी तुझं तुझ्या चेहऱ्याकडे बघत बस बघत बस माझ्या तोंडाला काय सोनं लागले बघत बसायला चला चला उठा बघू आधी काय चला बर घुटमळत नाही बसायचं निघा बघू ठीक आहे तासा तासानं फोन केला तर चालेल का आता का बाई तुम्हाला आनंद म्हणून बरं बरं चला चला पण बसा एवढं प्रेम करू नये कुणी कुणावर तास होतो त्यातलं एक जण कायमचा निघून गेला कोण तुम्ही मी कोण हे माझं मलाच माहीत नाही लोक मला वेडा म्हणतात पण त्यांची आयको मुलं सोडून गेल्यावर सुद्धा जपतोय ना मी काय झालं तुमच्या बायको मुलांना पळवली दिवान पळवून मोठा दुष्ट देवाला नाव ठेवून आपलं दुःख कमी होतं का बाबा तुम्हाला बाबा म्हणाली माझी मागती ही मला बाबाच म्हणे हाच वयाची होती आपल्या आई बरोबर मोठा रक्तात मेली ती तेव्हापासून आता राहायला घर नाही खायला अन्न नाही मी भाजी भाकरी आणून देते तुम्हाला नको नको भूक लागली म्हणजे मागे मी तिथं जवळ सुखी राहा मुली Yeah.
उत्तर अर्जंट पोस्ट करायला पाहिजे. मॅडम सर बोला काय काय पाहिजे सर. अचानक मला माझं डोकं दुखू लागलं. तुमची काही हरकत नसल्यास घरी जाऊ. तुमचं नुकतंच लग्न झालं. यस सर बरोबर आहे. डोकं दुखणारच आणि घरी गेल्याशिवाय ते थांबणार नाही. तसं नाही सर. माझं लग्न झालं ना त्यावेळी पहिले 6 महिने माझी ही दाढ दुखत असे आणि रोज दुपारी घरी जायचं. शेवटी त्यावेळेच्या त्या बॉसनं माझी ही दाढ डेंटिस्ट कडून कुठून टाकायचं ठरवलं तेव्हा ते दुखायची थांबली. तुला लागली वाटत किती रस्ता आला. आम सॉरी मध्ये आणि ही जबाबदारी तुम्ही यशस्वी पार पाडणार असा विश्वास वाटतो मला.
तुला माझ्यावरील विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करेन मी सर. मी जरा घरी जाऊन येऊ का? ही आनंदाची बातमी मंडळीला कळवायला वाटतं. अच्छा ठीक आहे. हळू चालव गाडी, हळू चालव गाडी. नाहीतर मालती मोटार खाली मेली तसं माशील कुणाला तरी. मालती मेली तर बाजूला हो. माणूस माझ्या गाडी समोर आला आणि म्हणाला, गाडी हळू चालवा नाहीतर मालती गाडी खाली मिळेली तसं माराल कोणाला ते. मी तसा तिथं आलो आणि तू नव्हतीस. समोरच्या दुकानात लवकर आणायला गेलो होते. मग तो माणूस असं का म्हणाला? अहो तो वेडा भेटला असेल तुम्हाला. वेडा? त्याच्याही मुलीचं नाव मालतीच होत. मोटर अपघातात मिळेल ती. किती घाबरला तुम्ही? आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. असं? मी देखील तुला एक गंमत देणार आहे आणि सांगणार आहे. काय तुमची गंमत सांगावी? आधी तू तुझी गंमत दाखव. लेडीज पर बर थांबा. बघू हे बाबा मी विणणार बरं का? आवडला? आवडत्या व्यक्तीने केलेली गोष्ट आवडणार. आता तुम्ही काय गंमत आणली दाखव. दाखवू हे बघ. टेप रेकॉर्डर तुझ्यासाठी आणला. माधू आज तुझ्या पायगुण ऑफिसमध्ये मला बघती मिळाली. मी मॅनेजर झालो. खरंच लक्ष्मीच्या पावलं ना माझ्या घरी. किती स्तुती कराल बायकोची. तो मात्र आपला वीक पॉइंट आहे. एक गाणं म्हणून अगं टेप रेकॉर्ड करून ठेवू म्हणजे केव्हा ऐकता येईल आपल्याला. मला कुठे गाता येते? मला कुठे सांगते त्या दिवशी कसं तू मला ना पाहिजे मी तुला ना पाहिजे आणि आपलं एकमेकांकडे म्हणतो म्हण ना. पण कुठला म्हणू मला नाही कुठलाही म्हणता तुला आठवण ते मला म्हण. भाग्यवती मी
खटते इथे भरू इथे भरू मीनता तू कल्पतरू मीनता तू कल्पतरू मिरेकल
मारुतीने आशीर्वाद दिला, चक्क इंग्रजीत आशीर्वाद दिला, पेपर इंग्लिशचा भात नाही, हनुमंतराय माझ्याशी चक्क इंग्रजीत बोलले. यावरून नवीन शोध लागला की रामाच्या वेळेला इंग्रजी होतो आणि बॅचलर ऑफ आर्ट ची पदवी साहेबाला मारुतीवरून सुटली. भले जय बलवी, जय हनुमान. डॉक्टर केस सिरियस आहे, मुलं अडवा आलाय, म्हणजे ऑपरेशन करावं लागणार. हो डॉक्टर, मुलाचं काही झालं तरी चालेल मला, पण तिला वाचवा डॉक्टर, माझ्या मालकीला वाचवा. You can go. I'm
लगू नकोस मानू नका पुसी आश्रू मधला एक तरी बिंदू अक्षय प्रेमाचा मोठी होऊन राहते मानू असं बोलू नकोस मानू तसं नाव काढू नकोस त्यानंच विष काढेल आपल्या संसार असं बोलू नका मी गेले म्हणून बाळावरची मायेची पाखर काढून घेऊ नका बाळासाठी दुसरी आई मालू पण तिच्यावर माझ्या एवढं प्रेम करू नका नाही तिला मिठू बाळाचं नाव ठेवायचं ठरवलंय काय संजय आपल्या प्रेमाची आठवण काय पाहते मी माझा संसार पाहते आपला तर एक रेकॉर्डर कुठे का ते गाणं ऐकू का संजू बाळाकडे पाहून तुम्हाला दुःख आवराय ना हवं आता नाव काढू नका त्या कावट्याचं माझ्यासमोर माझा सुखाचा संसार त्याच्या पांढऱ्या पायानं उठल माझ्या मालूला मी त्याच्यामुळे मुकलो अनंतराव मायेनं जवळ झालं आई विना पोरका आहे आईच्या ठिकाणी तुम्ही जात आता नाही मावशी त्याच तोंड देखील दाखवू नका जरा तुमच्या घरी गुंजा मावशी लागतील तेवढे पैसे मी देईन तुम्हाला पण त्याला इथं ठेवू नका माझ्या मालती ऐवजी हार गेला असा अगोदर बोलू नका नंतर तुमच्या वर्षाचा दिवाळ या दिवाळ्या आग लावली माझ्या संसारात घेऊन जा मावशी घेऊन जा त्याला इथून
साहेब दोन उपवर मुलींचे बाप तुम्हाला भेटण्यासाठी बाहेर येऊन बसले. मला हे कळत नाही की माझ्या लग्नाशिवाय जगाला दुसरा उद्योग नाही की काय. त्यांना जाहीर असेल साहेब एक सांगू का. मला माहित आहे तू हेच सांगणार की दुसरं लग्न करा म्हणून. लग्नाबद्दल नाही साहेब, मग मी संजयबद्दल विचारेन. संजयबद्दल? 5 वर्ष झाले, किती दिवस आपल्या पोराला परक्याकडे ठेवायचा. तो आला तरी घर कसा अगदी आनंदानं भरून ठेव. मिठू तुला शेवटचं सांगतो मी, संजयच्या विषयी घरामध्ये पुन्हा निघता कामा नये. तो तिथं राहतो तुझा फुकट राहत नाही, त्याला महिन्याच्या महिन्याला पैसे देतो मी, कपडा लत्ता पुरवतो मी. पोराचं समाधान पैशाने आणि कपड्यानं का होतं, आई बाप्पाची माया हवी असते त्याला. आई तर केली विचारायची आणि तुम्ही, तुम्हाला तो नको आहे आणि पोहराला तर तुम्ही हवे आहात. बस झालं मिठू, गेली 5 वर्ष झालं हेच ऐकतो मी. तुला एवढा पुरता येत असेल त्या कारत्याचा तर तुम्ही जाऊन मानसीकडे राहा, मला नसता त्रास देऊ नका तुम्ही. माझ्या मुली संबंधी बोलायचं. नोकरी बद्दल असेल तर ऑफिस मध्ये पाठवून आजच बोलवले बऱ्याचशा मुली. इंटरव्ह्यू सर? हा हा, नाही नोकरी करता नाही, आपल्या करता. हो आपल्या करता धमका म्हणजे लग्नासाठी. हो हो माफ कर, मला लग्न करते बी नाही. अहो पण अहो पण माझ्या मुलीला यंदा लिहिला नजरे खालून तरी घाला. अहो एवढी तस्ती कशाला, आपण माझ्या मुलींचा फोटो पहा. फोटो सौंदर्यात गाण्यात स्पोर्ट सगळ्या बाबतीमध्ये एकदम एक्सपर्ट. तुमच्या मुलीला गाणी फिल्म कंपनीत घाला. फिल्म कंपनी म्हणजे तिच्या गुणाचं चीज होईल असं का. अहो बायको कशी पाहिजे, बायको सारखी. माझी मुलगी सुंदर आहे पण घर कामात सर्वेच आहे. 50 मंडळींचा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक हा म्हणता करते. हो त्यांना लग्न करायचं आहे, खानावळही काढायची. अच्छा आणि तुमच्या मुलीशी लग्न करून त्यांना घरात सर्कस कंपनी करायची. थांबा थांबा, असं भांडू नका. मला लग्नच करायचं नाही तर या विषयावर चर्चा कशाला. नाही पण आपलं काही वय झालेलं नाहीये, आपल्याला विधुरपणाचा नुसता डाग लागला. हो माझी मुलगीच तुम्हाला पहिल्या बायकोची आठवण होऊ देणार नाही. आणि तिचं वय म्हणाल तर 16 वर्ष संपून नुकतं 17 वर्ष लागलं. आज गेली 5 वर्ष हे वय मी ऐकतोय. आणि तुमची मुलगी आज जन्माला आली असेल. आम्हाला खोटं वय सांगायची सवय नाही. असं आमची बिंबा 18 वर्ष 7 महिने 11 दिवसाची आहे आज मिसीला. मी तुम्हाला सांगितलं ना की मला लग्न करायचं नाही. अहो पण मी असं म्हणतो की आणखी एकदा अनुभव घ्या ना, काय हरकत आहे. माफ करा मला उशीर झालेला. अहो पण पहिली बायको म्हणून 5 वर्ष झाली आणि फार उशीर नाही ना. अहो लग्नाला नव्हे, मला ऑफिसला जायला उशीर झालेला. मग आम्ही ऑफिसमध्ये येऊ का? विठू जी मी जातोय. ती मंडळी गेली की दार लावून दे. जी म्हणजे साहेब आमचे रागावतात, कुणी दुसऱ्या लग्नाची गोष्ट काढली म्हणून. गेल्या 5 वर्षाचा अनुभव आहे माझा. नाही म्हणजे तुम्ही रागावू नका. विठोबा जी मुलीच्या बापाला रागावून कसं सांगणार. विठोबा जी तुमचं लग्न झालंय का? हा काय नाही. मग उपवर मुलीच्या बापाच्या यातना ह्यांना काय कळणार. पाहूया पाहूया किती दिवस लग्न करत नाही ते.
अहो पुरुषाला लग्न आणि दाढी न करून कसं चालेल. बरोबर. चला विठोबा दार लावून घ्या. साहेबांच्या ऑर्डर कडी झाला. मन आना ना ते राहू दे बघू. इकडे लक्ष द्या. मन आना ना. पडे समन ई ई ई द डॅडी. मामा माझे डॅडी इथे का नाहीये. अरे त्यांना काम असत. मग आपण त्यांच्याकडे जाऊ. सगळी मुलं आपल्या डॅडीच्या घरी जातात. बरोबर. आता आनंदराव आले ना म्हणजे मी सांगेन तुला घरी घेऊन जायला. आता तो अभ्यास करणार ना. नाही आधी डॅडीच्या घरी जायचं. असं काय बरं तू सांगणार ना. नाही आधी डॅडीच्या घरी. आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका. आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका. पतंग आभाळात उडे ढ ढगात चांद मम दडे. पतंग आभाळात उडे ढ ढगात चांद मम दडे. घ घ घड्याळ थ थ थवा बाळ जरी खट्याळ तरी मला हवा. बाळ जरी खट्याळ तरी मला हवा. आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका दे. हम्मा गोड दूध देते. हम्मा गोड दूध देते. चिऊ अंगणात येते. चिऊ अंगणात येते. भ भ भटगी ससा मांडीवर बता नि खुद कन हसा. मांडीवर बता नि खुद कन हसा. आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका. कमळ पाण्यावर डुले. कमळ पाण्यावर डुले. ब ब बदक तुर तुर चाले. ब ब बदक तुर तुर चाले. ग ग गाडी झुक झुक जाई. ग ग गाडी झुक झुक जाई. बाळ माझे कसे गोड गाणे गाई. बाळ माझे कसे गोड गाणे गाई. आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका. नाही म्हणून सांगितलं ना. तर हो बाजूला डॅडी मी सोडणार नाही.
संजय मी म्हणते अनंतराव तुम्ही माया लावत नाही पोराला तर त्याने बाप म्हणून कुणाकडे पाहिजे मावशी तुझ्या प्रश्नाचा आणि त्याच्या उत्तराचा उभा आलेला आहे मला डॅडी डॅडी संजू आपण उद्या जाऊ डॅडीकडे डॅडीला काम आहे हा तू चल बघू आज तू जा मी येतो लवकर या माफ करा ही टॅक्सी मी बोलवलो आपला गैरसमज झालाय मी टॅक्सी मी थांबवली असं ठीक आहे मी दुसरी टॅक्सी बघतो पण आपल्याला जायचं कुठे मी फोर्ट मध्ये जातो हा टॅक्सी वॉर्ड मध्ये अय्या मलाही त्याच ऑफिसात जायचं म्हणजे इंटरव्ह्यू साठी आज मी बऱ्याचशा मुलींना बोलवलं टायपिस्टच्या जागेसाठी तुम्ही तिथं चाललात ना तिथेच चाललेली टाइम मी बराच झाला दुसरी टॅक्सी कुठे दिसत नाही आपल्याला दोघांना एकाच ठिकाणी जायचं बरोबर आहे सगळी आपण पण तुम्हाला थँक्स आता माझ्या बरोबर ज्या बाई आल्या ना त्यांना आज पसंत गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर पापा
अरे तू क्यों आली? मी तुम्हाला भेटायला आली. असं पण तुम्ही इथं नव्हता. मी यांच्याशी गप्पा मारत बसते. बरं बरं. खूप खूप गप्पा मारते आली. ही माझी मुलगी सीमा. 7-8 वर्ष अलाहाबादला होतो मामाकडे. आता यंदाचा जे ग्रॅज्युएट होतो आणि परत सीमा हे अनंतराव व्हेरी स्मार्ट अँड यंग मॅनेजर ऑफ दिस कन्सर्न. बरं बरं तू का आली होती? असं समजा थोडं वेळानं फोन करा. नाही मी अनंत बोलतो. अनंतराव ना? हो मी बबन बोलतो. कमळ झाली मग अजून 4 वेळा फोन केला. 60 नाही पैसे गेले. आपलं कुणी नवीन टेलिफोन ऑपरेटर ठेवले का? आपलं जरा व्यायाम करा, जरा व्यायाम करा, जरा व्यायाम करा. ते कमळ झाली. पण फोन कशाला केला होता? हो संजूचा घरी पत्ता नाही. शोधून शोधून थकलो नाही अगदी. काय म्हणता? मग गेला कुठं? हा तेच काही कळत नाही ना. मी माझ्या घरी येतो. मी तिथं या. बरं बरं. तुम्ही लवकर येतो ना. अहो अहो तुम्ही मला डॅडीचं घर दाखवता का? काय ना तुझ्या डॅडीचं? राहतात कुठे तुझे डॅडी? त्यांच्या घरी. काय झालं? हा मुलगा आपल्या डॅडीचं घर शोधतोय पण त्याला नाव आणि पत्ता दोन्ही ठाऊक नाही. आजकालचे आईबाप फार निष्काळजी झालेत. मुलांवर लक्षच नाही. अरे बापरे 5 मिनिटं राहिली वाटते गाडीला. बस आली वाटतं. अजूनही तपास लागत नाही का त्याचा? बर सगळ्या पोलीस स्टेशनवर चौकशी करून पाहिजे. कुठेही पत्ता लागत नाही त्याचा. हे कारचं आणखीन काय काय माझ्यावर संकट आणणार आहे पण असतो. असं बोलू नका. तुमच्या घरी येण्याचा हट्ट धरला होता त्याने. मलाही तसंच वाटतं. मग डॅडींचं घर शोधायला म्हणून तो बाहेर पडला असा. तसा तो कधी बाहेर जात नाही. माझ्या संजूला सुखरूप एवढे गाव कुळस्वामी खणा नारळाने ओटी भरीन मी तुझी. डॅडी डॅडी तुम्ही कुठे गेले? डॅडी डॅडीच्या घरी घेऊन गेला. कोण डॅडी? माझे डॅडी. रडायचं नाही. मोठेपणी रडायला खूप आयुष्य आहे. कळ्यांनी हसायचं असत. हसा हस हे बघ गड्या हे बघ. माझे डॅडी. रडायचं नाही. तू रडायला लागलास तर मी पण रडाय ना. मी पण रडाय. तुझं नाव काय बेटा? संजय. तुझं नाव काय? माझं नाव माझं नाव विसरलो. आपल्याला विसरतात का कोणी? वेडा रे वेडा. वेडा वेडा माझं नाव. मला भूक लागली वेडा. मला पण भूक लागली. साऱ्या जगाला भूक लागली. थांबा देवा पुढं काही खायला मिळतं का बघ. काही नाही. हल्लीचे देवाचे भक्त मोठे हुशार झाले. त्यांना ठाऊक आहे की देव काही खात नाही. हल्लीचा देव खोटा त्याचे भक्तही खोटे. मला भूक लागली. भूक लागली तर एका घरी मी कधी गेलो तरी भाकरी मिळते मला. माझे डॅडी मला कधी घेत नाही कडेवर. Thank you.
यस है ओ नहीं नहीं 12 वर्ष का नहीं 5 वर्ष का थैंक यू इंस्पेक्टर बर भाई साहब आओ भाई साहब आम्हा दोघांना भूक लागली भाकरी वाढ भाई साहब आओ भाई साहब कुठे होता तुम्ही आम्ही तुम्हाला पुरतो सगळे जण तुमची वाट बघताय ह्या घरच्यातलं पिल्लू दिसतंय ह्या घरच्यात संजू वाट सापडला अरे कुठे गेला होता तडफडायला सगळ्या लोकांना फोन लावून ठेवला बोल कुठे गेला होता डॅडी मी तुमच्याकडे येत होतो मुलगा अगोदरच घाबरला आहे आणि त्याच्यावर असं रागून तसं होणार अशा या कौतुकानं पोरं बिघडतात घ्या त्याला पुन्हा घराबाहेर ठेवू नका आता हा या घराबाहेर जाणार नाही मुलगा तुमचा आहे आणि तो आपणहून तुमच्या घरी आलाय आता तो इथेच राहणार तसं संजूबा तू डॅडीच्या घरी राहणार की आमच्या बरोबर येणार मी डॅडीच्या घरी राहणार डॅडीच्या घरी राहणार ते काय नाही मावशी तुम्हाला पाहिजे तर आणखी पैसे देतो मी पण हा या घरात नको मुलगा तुमचा आहे घर तुमचं आहे आता तो इथेच राहणार तुम्ही वाटेल ते का आज 5 वर्ष सांभाळलाय मी आता जन्मभर सांभाळायचा मक्का घेतला नाही मी बायकाच्या कुणाच्या मरत नाही म्हणून त्या निष्पाप पोरा राह काढायचा तुम्ही ह्या पोराची अडकला म्हणून आज 5 वर्ष यात्रेला सुद्धा गेले नाही मी आनंदराव तुम्ही त्याला हळूहळू आपली माया लावली पाहिजे पण मी काही सांगू नका तुम्ही मी सांगते मुलगा ह्या पुढे इथेच राहे आमची जबाबदारी संपते चल बाबा येते हा संजू डॅडी काय रे मला भूक लागली भूक लागली मिठू त्याला काहीतरी खायला दे मी ऑफिसला जातो मिठू डॅडी रागावले माझ्यावर नाही बेटा मग तुम्ही बोलत नाहीत माझ्याशी माझा पापा घेत नाही इतका वाईट आहे का रे नाही बेटा दैव वाईट आहे तुला भूक लागली ना तर खाऊ विठो याला इथे का झोपवलं तुमची वाट पाहत होती जेवणासाठी तिथंच झोपले मग जेवला का नाही हा नाही तुमच्याशिवाय जेवणार नाही असा हट्ट आहे तुमचा असे हट्ट या घरात आलाय की नाही तुम्ही जेवणार नाही मी बाहेरून जेवून आलो हे बघ तू बाहेरचं फाटक लावून घे या तोपर्यंत झोपवतो चल रे डॅडी तुम्ही झोपणार ना माझ्या जवळ झोपव नाही मी एकटा झोपणार नाही मला भीती वाटते भीतीवर काय वाटत नाही झोप पोकाटान भीती वाटत खबर दे नाही तर Thank you.
गुड मॉर्निंग सर. चेपा अनंतराव, मी तुम्हाला मुद्दाम सकाळीच फोन केला. आमची हेमा तुम्ही ओळखता तिला? हो. तिला जायचंय मार्केटिंग आणि मला नाही वेळ, पण तुला मुंबईची विशेष काही माहिती नाहीये. सो इफ यू डोंट माइंड तुम्ही तिला गाईड करावं अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. रिक्वेस्ट? रिक्वेस्ट कशाला? मी गाईड करेन की. ओ थँक्यू व्हेरी मच. कुणाची वाट पाहत होती सारी एकटीच बाहेर बसून? डॅडी तिथे अजून आले नाही घरी. आलं विठू आज काम करतो, मग खेळायचं कुणाशी, बोलायचं कुणाशी. चांदा मामा सुद्धा आला नाही अजून. तू आज येणार नाही का? काल चांदू मामान खूप मस्ती केली, पण आज त्याच्या आईने त्याला बाहेरच नाही पाठवला. चांदू मामा सुद्धा आई आहे? हो. तर जगात प्रत्येकाला आई असते. मला काय, तुला सुद्धा एक आई होती. आज चांगली होती ती. तुला ठाऊक नाही आज माझा वाढदिवस आहे.
तू भेटायला येशील ना ते बाप्पाला सांग, तो तुला पाठवी. येशील ना फक्त एक दिवस. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलो त्याचं चांगलं प्रायश्चित दिलं. जीव घेऊन दाखव माझा म्हणजे पोराचा हात तरी बघायला नको. आज वाट दिवस त्याचा पण माझ मलाच कळत नाही मी हल्ली काय करतोय. मला माफ कर म्हणू, माफ कर मला. आता फक्त एकमेकांना ओळखायचं राहिलं खरे ना. बर आज मेट्रोला पिक्चरला जायचं लक्षात आहे ना? हो आहे ना, विसरून कसं चालेल मला. म्हणजे ना कमी येऊन यायला. नको नको आम्ही निघालो, कामही संपलेलं आहे माझं. अच्छा अच्छा बाय. संजयला ताप आलाय. काय संजयला ताप आहे? फार जोरात ताप आलाय. अरे मग तिथे मी येऊन काय करणार? डॉक्टरला बोलाव ना. तुम्ही ताबडतो घरी आलात तर बरं होईल. नाही मला एक महत्वाचं काम आहे, ताबडतोपणा गेलंच पाहिजे. वडील कुठे आहेत तिथे? ते कामाला गेले आहेत, केव्हा येतील त्याचं काही नेम नाही. केस अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत, त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करायला पाहिजे. पण साहेब इथे नसताना? साहेब येईपर्यंत धोका आहे, याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची व्यवस्था करतो. किती छान होतं रे आजचं पिक्चर, मुलांना आवडलं? आवडलं तर. किती प्रेम दाखवलं त्या दोघांचं. त्याचं पहिलं लग्न झालंय हे माहीत असून सुद्धा किती प्रेम केलं तिने त्याच्या. हेमा एक गोष्ट तुला सांगितली तर राग येणार नाही ना? नाही वचन देऊ का? नाही. आजच्या पिक्चर मधील नायकासाठी माझी परिस्थिती म्हणजे हेमा माझं पहिलं लग्न झालेलं आहे. लग्नानंतर एका वर्षात खूप प्रेम केलं तिनं माझ्या. 5 वर्ष झाले तिला जाऊन. पुष्कळ लोकांनी प्रयत्न केला की मी पुन्हा लग्न करावं, पण मी ठरलो नाही. पण तू भेटली हेमा, का भेटली तुम्हाला, का आलीस तू माझ्या आयुष्यात?
तुम्हाला जन्माची सुखी करण्याचा. तुमच्या प्रथम पत्नीपेक्षा जास्त नसलं तरी तिच्या एवढं प्रेम करणं तुमचा. मला वाटलं माझं पहिलं लग्न झालं हे कळताच माझं राहून शिकलं. किती वेळ आहेत तुम्ही? खूप वेळ आहे. डॉक्टर आले होते ना? हो. आता कसं आहे संजूला? हॉस्पिटल मध्ये ठेवले त्या. हॉस्पिटल मध्ये? हो. डॉक्टरनीच केली सगळी व्यवस्था. आणि मग तू का नाही गेलास? बबन मामा थांबलेत त्यांच्याजवळ. मी तुम्हाला सांगायला इच्छितो तुम्ही येतात पाठवून द्यायला सांगितलंय डॉक्टरने. अच्छा होय. फक्त लवकर चल. इट इज टू मच डॉक्टर. या तुमचीच वाट पाहतो तुम्ही. पोलिओची आणि फार गंभीर स्वरूपाची. अशा केसेस मध्ये जगण्याचे चान्सेस फार कमी असतात डॉक्टर. बट स्टील वी आर ट्राइंग अवर बेस्ट. भूक लागली बाहेर वेड्याला भूक लागली. बापरी वाडा सर्वजण हॉस्पिटल मध्ये. हॉस्पिटल मध्ये काय आता ठीक आहे ना त्याच देता येतात कपडे देता येतात आयुष्य देता येतं का? मी माझं उरलेलं सारं आयुष्य तुम्ही बनवणार का? देवा आज पण मी काही मागितलं नाही तुझ्याजवळ आणि तू दिलंही नाही. होत ते सारे हिरावून घेतलं पण आज मारणार नाही बजावून सांगतो. पावसाला इकून दिला पण ज्या कलीच्या वाटेला दिला याद राख तुझा माझा जन्माचा वैर होईल. जन्माचा वैर होईल. Thank you.
नोकरीसाठी अर्ज करणं दोन्ही सारखं
त्या पेशात चाललंय काय वाईट चाललंय मी नोकरी करते आणि तुम्ही स्वयंपाक करता हे अरे संसारात एका कुणीतरी नोकरी करायची असते आणि दुसऱ्यानं घर काम अहो पण मी नोकरी करते आणि तुम्ही घर काम करता त्याचं काहीच कसं वाटत नाही तुम्हाला काय वाटायचंय पुरुष नोकरी करतात तेव्हा बायकांना काय वाटत अगं हे समान हक्काचे दिवस आहेत तुमच्या तोंडाला तोंड देण्याचा का मूर्खपणा नाही त्याला मला वाटतं हा मूर्खपणा तू पुष्कळ वेळा केलाय कुठले म्हणजे इथले पण मी म्हणते हे सगळं सोडून तुम्हाला नोकरी करायला काय हरकत आहे हरकत आहे अगं नोकरी करायला नको म्हणून तर 14 वेळा मॅट्रिकला बसलो मी आणि स्वयंपाक केला तर काय झालं हल्ली हॉटेलमध्ये पुरुषच स्वयंपाक करतात हे हॉटेल नाही संसार आहे तुम्हाला नोकरी करायची नसेल तर मी जाऊ जाते माहेरी त्यापैकी आपण दोघे तुझ्या माहेरी राहिलो काय बाय 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 हा टेकायची पाळी आली तुमच्या पुढे पहा कोण आले ते पाहतो हा संसार सांभाळ आलो 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 हा या कोण आलो सर या या अरे संजीवला वाटत या 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 हा सावकास हा अरे वा वा याला इथं ठेवण्यासाठी घेऊन आलो मी हो कायमचा कायमचा हो आणि त्यासाठी लागतील तेवढे पैसे द्यायला तयार आहे मी 50, 100, 200 माफ करा हे काही लहान मुलांचं बोलली नाही पैसे घेऊन मुलं ठेवायला अगं पण तुम्ही गप्प राहा मावशी होती तेव्हा गोष्ट वेगळी होती आम्ही लग्न करून संसार थकलाय तो काय दुसऱ्यांची पांगळी मुलं सांभाळायला हो पण मावशी काशी यात्रेवरून परत येईपर्यंत ठेवा याला इथं त्या आल्यानंतर पाहिजे नाही ते जमणार नाही स्पष्ट सांगते ललिता नाही पण मी म्हणतो मावशी येईपर्यंत ठेवायला काय हरकत आहे याला तुम्ही गप्प बसा हो ते घर आहे पांजर कोण आहे स्वतःच मूल एवढं जड झालं असेल तर अनाथ आश्रम पाठवा लोकांना काय म्हणून त्रास ललिता तुमच्या सल्ल्याबद्दल फार आभारी आहे चल ना डॅडी माझा हात धरा ना हात धरायला लहान आहेस का तू चल माझ्या मागोमाग काही काळजी करू नका ते सर्व काही ठीक होईल आमच्या आश्रमात ठीक आहे थँक्यू डॅडी मला सोडू नका डॅडी पासवर्ड माझा नाही मी नाही सोडणार मला घरी घेऊन चला मी हट्ट करणार नाही मी मोठे मागणार नाही पण मला घरी घेऊन चला सोड मला डॅडी सोड म्हणतो ना आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी तुला फोन केला कसली आनंदाची बातमी मी माझ्या मुलाला कायमचा दूर देऊन ठेवलेला आहे आता तो कधी येणार नाही आपल्या संसारात आत्ताच मी त्याला अनाथाश्रमात नेऊन ठेवून आलोय राहते ना पण इथून रस्त्यातूनच फोन करतोय मी तुला घरी न जाता यू आर सो वाईज तुम्ही किती किती चांगले आहात आता भेटणार केव्हा तू का आत्ताच येऊ आत्ता नको उद्या सकाळी मीच येईल तुमच्या घरी मग तिथून आपण रजिस्टर कचेरीत जाऊया ते कशाला बोल कशाला दोन वेगळ्या माणसांचं लग्न नोंदवायला खरं
नाच तो झुंड नाच तो नाच तो जीव नाच तो झुंड भाजी भाजी पत्र देणारी माऊली ती तिचा एकुलती ऐका अंकुराला तुम्ही घराबाहेर काढलं स्वतःच्या स्वार्थासाठी लक्षात ठेवा तुमच्या पोराला दूर करून कधीही सुखी होऊ शकणार नाही तुम्ही त्याने ढाळलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत मोजावी लागेल तुम्हाला
श्यामा तू हो अपन रजिस्टर कचेरी जाऊया कशाला लग्न करायला आता हो चला चल मला दिलेलं वचन असं पाळलं तुम्ही त्याचे वडील असताना तो आलात सांगा तो आलात तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही त्याला अनाथ केलं का तो पांगळा झाला म्हणून मी पांगळी झाले असते तर मला ही अनाथाश्रमात नेऊन टाकी असते कोण्या पोरावर तू मायेचं चित्र हिरावून तुम्हाला तरी कधी सुख लाभेल का पशु पक्षी देखील आपल्या पिलाशी असं वाढत नाहीत तुम्ही तर माणूस आहात रस्त्यावरल्या वेड्यांना ही फाशी फाकरी दिसणारीची बाऊली तिच्या एकुलत्या एका पोळ्या अंकुराला तुम्ही खराब आहे काढलं स्वतःच्या स्वार्थासाठी लक्षात ठेवा पुढच्या पोराला दूर करून कधीही सुखरी होऊ शकणार नाही तुम्ही त्यानं ठरलेल्या प्रत्येक असुरूची किंमत मोजावी लागेल तुम्हाला तू घ्यायचं ना
बिस्किट खाणार म्हणतो बाळ बरं अरे खाते ना तुझ हा तो पण ते बिस्किट घेतो संबंध हा शान रे शान शान सावकाश पाळलो बघ हा सावकाश उलट आड वाटत आपल्याकडं तिथं होते हात दे अच्छा गुड मॉर्निंग मिस्टर अनंत गुड मॉर्निंग मिस हेमा ने मिस्टर पेनन ठीक आहे अजून तुमची काही तयारी झाली नाही आता कस जस्ट मी प्रत्यक्ष बाप जिवंत असताना एका अनाथाश्रमात तुकडे मोडायला ठेवणं योग्य दिसलं असतं का माणूस किशा आणि मातृत्वाच्या दृष्टीनं पाहिलंस की तुला देखील हे पटेल मला तू हवी आहेस तुला मी कळकळीची आणि प्रेमाची विनंती करतो तुला जर माझ्या जीवनात यायचं असेल तर माझ्या संजीव बाळाची आई म्हणून अगदी माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रेम आहे पण तितकंच माझ्या मुलावर येईल तूच विचार कर तू एक स्त्री आहेस तुला जर असला एखादा मुलगा असता आणि तो जर असा जुळा बांगा झाला असता टाकून दिला असतास हो मग तू एक पत्नी माता इतकंच काय पण एक स्त्री म्हणून मला सुद्धा नालायक आहे बोला आणखी बोला प्रेम केलं ना मी तुमच्यावर मित्री नाही नालायक आहे आणि हे सर्व या मुलासाठी तो नसता तर ही हेमा स्त्री होती सुंदर होती लायक होती तुमची बायको व्हायला हुशार राहा आपल्या मुलाबरोबर मी जाते यापुढे तोंडही पाहणार नाही मी तुझ्या प्रेमाचाच काय पण जगातील कुठल्याही गोष्टीचा मी त्याग करीन पण माझा आणि माझ्या मालतीच्या प्रेमाचा नंदा ते कधीही विसरू देणार नाही संजू संजू बा संजू संजू कुठे गेला बुवा संजू 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 Thank you.
संजय बच्चे संभालने नहीं आते तो बच्चे की माँ क्यों बनती है? सोडा मला मी घरी येणार नाही. माझ्या पायी डॅडी पाडले तुमच्याशी. तुम्ही डॅडीच्या घरी जा. मी आलाच आश्रमात जातो. नाही नाही मी तुला अनाथ आश्रमात जाऊ देणार. मी तुझा बाप जिवंत असताना तू अनाथ कसा? अनाथ कसा बाप? आणि मी तुझी आई जिवंत असताना तू अनाथ कसा? आई बा चला घरी जाऊया. माझी कुबडी आता कुबडीपेक्षा आईच्या आधारानेच लवकर चालता येईल तुला.